राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नमो अनुभव कराओ अनुभव करा शिव पिता योग शिकवी दुखाचा वडवा विसवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा राजयोग संजीवनी नमस्कार दर्शक मित्रों, 21व्या शतकात राजयोग एक संजीवनीमध्ये मी मिताली तुमचं खूप खूप स्वागत करते. डॉक्टर सचिन यांनी आपल्याला मागच्या भागामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं होतं की 21व्या शतकात सर्वात मोठं चॅलेंज जे चालू आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग. ते एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यामध्ये आपला रोल काय आहे याबद्दल आपण बोललो होतो. आजही यापुढे आपल्याला ते मार्गदर्शन करतील. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत, तर मी त्यांचं खूप खूप स्वागत करते. ओम शांती, नमस्कार. ओम शांती. मागच्या भागात आपण या विषयावर चर्चा केली होती की कसे काही लोकांचे बिलीफ हे आहेत की परमात्म्याची इच्छा आहे किंवा हे सगळं घडतं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला क्लिअर सांगितलं होतं. पण असंच अजूनही दुसरे व्ह्यूज आहेत जे लोक परमेश्वराला नाही मानत. दे आर व्हेरी रॅशनल पीपल, लॉजिकल, आणि ते असं मानतात की ओव्हर पॉप्युलेशनमुळे हे सगळं होतं आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? जेवढी लोकं वापर वाढतो लोकांचा लोकसंख्येमुळे, डेफिनेटली जेवढी काही साधनं आपल्याकडे आहेत किंवा जेवढे काही स्रोत आहेत तर ते कमी पडतात, तर डेफिनेटली याचा इफेक्ट येतो, है ना. पॉप्युलेशन जसं वाढत चाललेलं आहे, आता कसं आहे, लोकसंख्या वाढली तर आता मुंबईसारख्या शहरामध्ये मी राहतो, राहायला जागा नाही आहे, तर कन्स्ट्रक्शन होणार, नवीन नवीन बिल्डिंग येणार, तर असे काही एरिया आहेत जिथे झाडं होती मुंबईमध्ये, भरपूर काही ग्रीनरीज, तिथे पण ते तोडून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन होत आहे. आणि अशा भरपूर सोसायटीज आम्ही बघतो की जिथे भरपूर कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन वाढलं तर डेफिनेटली कुठेतरी इम्बॅलन्स होणारच, त्यामुळे पॉप्युलेशनचा इफेक्ट हा येतोच. पण तिथे राजयोग आपल्याला सांगतं विशेष म्हणून की हे आत्मे ड्रामा प्लॅन अनुसार हा जो वैश्विक नाटक आहे त्याच्यामध्ये वरून येणार आहे, त्या आत्म्यांचं येणं चालूच आहे. आणि जर तुम्ही बघितलं की मागच्या 100 वर्षामध्ये अचानक लोकसंख्येचा एकदम वाढ झालेली आहे, सडनली ती वाढलेली आहे, तर हे आत्मे परमधाममधून आपला पार्ट प्ले करायला येतात. आता जशी लोकसंख्या वाढते तर गरजा वाढतात, आवश्यकता वाढतात, राहायला घर पाहिजे, खायला अन्न पाहिजे, तर डेफिनेटली हे होतं आणि इट पोजेस अ प्रॉब्लेम डेफिनेटली. पण तिथेही मी म्हणेन की जर मनुष्याची बुद्धी चांगली असेल, मन स्वच्छ, मन आणि बुद्धी स्वच्छ आणि पवित्र असेल तरी आपण चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. आणि मी तिथे असं म्हणेन की जसं आपण राजयोगाचा अभ्यास करतो तर आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये एवढी स्वच्छता आणि पवित्रता येते की एक आपलं संतुलन जे राखायला पाहिजे ते आपण राखू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग डेफिनेटली एक फार मोठं चॅलेंज आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी, आपल्याला काही मोठं करायचं नाही आहे. आणि हे आपली परंपरा होती, जर तुम्ही बघितलं भारतामध्ये जेवढी घरं होती अगोदर, तर घरामध्ये प्रत्येक घराच्या समोर तुळस एक असायची. आता तुळस एक फार छान प्लांट आहे, त्याच्यामुळे वातावरण शुद्ध राहतं आणि तुम्ही जर 4-5 तुळशीची पानं रोज खाल्ली तर तुमची प्रतिकार शक्ती पण चांगली राहते. मी अशा भरपूर कंपन्या पाहिलेल्या आहेत ज्यांच्या गेटवर तुळशीची पानं अशी भांड्यामध्ये ठेवलेली येतात, आणि जे येतात ते 2-4 पानं तोंडात घालून पुढे जाणार. आणि दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, मला ते खूप आवडलं. जेव्हा मी त्यांना विचारलं ते म्हणाले आम्ही हे जेव्हापासून केलं तेव्हापासून सर्दी खोकला जे कॉमन आजार असतात ते कमी व्हायला लागले.
तर जसं तुळशीचं उदाहरण आहे, आता फ्लॅट संस्कृती आलेली आहे, ठीक आहे ना, तर सगळे आपल्या ब्लॉकमध्ये राहतात. पण ब्लॉकमध्ये पण तुम्ही जर घरामध्ये अशी काही झाडं ठेवलीत की ज्याच्यामुळे वातावरण पण शुद्ध व्हायला मदत होते आणि आपल्या स्वास्थ्यासाठी पण चांगलं, ह्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. आणि जर तुम्हाला सुविधा असली तर तुम्ही काही झाडं आपल्या एरियामध्ये जरूर लावा, ज्याने वातावरण शुद्ध राहायला मदत होते. ज्याच्यामध्ये कडुनिंब हे झाड आहे, तर मी राजस्थानमध्ये एका ठिकाणी गेलो होतो, तिथे बघितलं एकाने व्यक्तीने हजारो झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली. आता झाड लावणं सोपं असतं पण त्याला मोठं करणं फार कठीण असतं, त्याला मेंटेन करणं. आत्ता ते गव्हर्नमेंट्सना पूर्ण विश्वातल्या लोकांना रिअलाईज व्हायला लागलेलं की आपण हे केलं पाहिजे आता इमर्जन्सी तत्वावर. तर राजस्थानसारख्या राज्यामध्ये जिथे पाण्याचा तुटवडा आहे तिथे एका बिझनेसमॅननी हे करून दाखवलेलं आहे. तर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. आणि कडुनिंबासारखी जी झाडं असतात त्यांचं जे व्हायब्रेशन असतं तिथे भरपूर काही कीटाणू आणि व्हायरसेस त्यांचं प्रमाण कमी असतं. तर हे फार इंटरेस्टिंग आहे. तर मी म्हणेन की तुम्ही जर सोसायटी जरी बनवली तरी असे काही कायदे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केले पाहिजे की प्रत्येक घरामागे एक दोन झाडं त्यांना लावणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ओव्हर पॉप्युलेशनमुळे इफेक्ट होतो पण त्याच्यासाठी प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो. आपण घेऊ शकतो प्रिव्हेंशन. फक्त झाडच नाही पण मी क्लायमेट चेंज बद्दल बोलतो, पाणी, झाड, पाणी, प्रत्येक वस्तू आपण जेवढी आवश्यक आहे ह्या वस्तूंचा वापर तेवढाच केला पाहिजे. मला एक आमचे मित्र आहेत जे नाशिकला जेव्हा मी ट्रेनिंग घेतो त्यांचं नाव आहे गायकवाड, विवेक गायकवाड सर, ते तिथे प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत तिकडचं महसूल विभागाचे. तर मी त्यांचा एक विशेष गुण बघितला, त्यांना पाणी त्यांना देण्यासाठी आमच्या बहिणींनी पाणी आणलं ग्लासभर. ते म्हणाले मला ग्लासभर पाणी नको, मला फक्त अर्धा ग्लास पाणी द्या, कारण अर्धा ग्लास मी पिल्यावर बाकीचा अर्धा ग्लास फेकावं लागतं. खूप मोठी गोष्ट, ही फार मोठी गोष्ट. मला ते लगेच पटलं, मी म्हटलं मी पण हे फॉलो करू शकतो. जेवढं मला हा छोटे छोटे चेंजेस आपण करायचं, मोठे चेंज घ्यायची गरज. जर मला अर्धा ग्लासच पाणी पाहिजे तर मी पूर्ण ग्लास कशाला घेऊ, कारण मी अर्ध प्यायल्यावर ते अर्ध्या पाण्याचा वापर वेस्ट जाणार आणि ते प्यायचं पाणी मग ते फेकावं लागणार, असं पाणी वेस्ट होतं. अशाच प्रकारे मी नागालँडमध्ये गेलेलो तर तिथे पाहिलं की आमच्या बहिणी नागालँड सारख्या राज्यामध्ये राहून राजयोग शिकवतात, तर त्यांच्याकडे पाण्याचा फार तुटवडा. तर ते काय करायचं, आंघोळीचं पाणी, ते जे राहिलेलं पाणी किंवा कपडे धुण्याचं पाणी, तर ते टॉयलेटमध्ये वापरतात. ठीक आहे, म्हणजे ते पाणी वेस्ट नाही करत. पण म्हणजे तुम्ही जे सांगतात ते खूप छान स्टेप्स आहेत, खूप ऐकायला पण छान वाटतंय, तितके चांगले उदाहरणं आहेत. पण याच्या एकदम अपोजिट चित्र आपण हे पण बघतोय की मॅक्सिमम पॉप्युलेशन ह्याला वेस्ट करते खूप जास्त, स्पेशली मोठ्या सिटींमध्ये. म्हणजे फक्त ब्रश करायला बेसिनच्या समोर उभं राहिलं तर कंटिन्यू नळ चालू असतो, अगदी हे घराघरात चित्र दिसतं. तर अशा या कमी लोकांच्या प्रयत्नांमध्ये हे जे जास्त लोक वेस्ट करतात ते थांबू शकेल का? डेफिनेटली थांबू शकेल. आणि इथेच मला सांगायचं, सुरुवात मी स्वतःमध्ये चेक केलं. हे उदाहरण मी का दिलं की जेव्हा मी पाहिलं आणि माझ्या बुद्धीने ते स्वीकार केलं आणि मग मी हे वापरात आणायला सुरुवात केलं. राजयोग आणि हे संभव आहे, कारण मी राजयोग करतो. राजयोग म्हणजे परमात्म्याशी मिलन. तर परमात्मा आम्हाला मुख्य जे शिक्षण देतो की तुमच्यामुळे जसं लोकांना दुःख नाही मिळालं पाहिजे तसंच प्रकृतीला पण दुःख नाही झालं पाहिजे, हा विचार आम्हाला परमात्मा देतो. कारण ही प्रकृती आपल्यासाठी आहे, आपल्याला एवढं सुख देते तर आपण तिला का दुःख द्यावं. जसं मुख्य जो विषय आम्हाला सांगितला जातो, परमात्मा हा सुख करता दुःख हरता आहे आणि त्याची मुलं पण त्याच्यासारखीच असली पाहिजे, सुख करता दुःख हरता. तर जसं आम्ही लक्ष ठेवतो राजयोगामध्ये की सुख दो और सुख लो, आणि न दुःख दो न लुक लो. तर आपण लोकांना दुःख देत नाही पण प्रकृती बाबतीत पण आपण तेवढे संवेदनशील व्हायला लागतो जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करतो. म्हणजे याच्यामध्ये हे सांगितलंय का राजयोगामध्ये की आपला स्वतःचा संबंध प्रकृतीशी आहे, डेफिनेटली स्वतःच्या बॉडीशी आहे, पण तो माइंड बॉडी आणि नेचर जे म्हणतो तर तसा काही संबंध आहे का? तुम्ही वेगळे होऊ शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न केला तर प्रकृती तुमच्या चारी बाजूला आहेच आणि हे शरीर पण त्या पाच तत्वांनी बनलेलं आहे ना. आणि भारतामध्ये तर एवढी चांगली परंपरा आहे
की कुठल्याही देशामध्ये असं म्हटलं जात नाही, पण भारताची सगळ्यात जुनी परंपरा आहे, संपूर्ण विश्व ह्याला स्वीकार करतं. आयुर्वेद सगळ्यात जुना आहे, 5000 वर्ष पूर्ण जुना आहे, स्वीकार करतं. आणि भारत हा असाच एकच देश आहे ज्याच्यावर धरतीला माता म्हटलेला आहे, आणि आपण भारतामध्ये भारत माता की जय म्हणतो. म्हणजे धरतीला आपण आई समजलेलं आहे, ठीक आहे ना, तर त्या आईला आपण किती दुःख देतो. जर तुम्ही खरोखर मेडिटेशन कराल ना, तर तुम्ही हे दुःख द्यायचं बंद कराल. आणि सगळ्या संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि हा स्वभाव आपल्या आतमध्ये आहे, त्याला फक्त जागृत करायचं आहे. आणि मी म्हणूनच म्हणतो, राजयोग या संजीवनी या एपिसोडमध्ये ती सेन्सिटिव्हिटी पर्यावरणाबद्दल, झाडांबद्दल, जनावराबद्दल आणि लोकांबद्दल ती सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये यायला लागते. आणि आपल्याला कळतं की नाही, आपण या धरतीवर राहतो, आपण याची काळजी घेतली पाहिजे. तर जे तुम्ही म्हणालात, शहरामध्ये राहणारे लोक डेफिनेटली सगळ्यात जास्त पाणी वेस्ट होतं शेव्हिंग करताना, ब्रश करताना. तो नळ चालू असतो, आपल्याला थोड्या पाण्याची आवश्यकता असते, पण आपण तिथे पाणी वेस्ट करतो. इव्हन कपडे धुण्यासाठी पण किंवा बाकीच्या कामासाठी जे आपण पाणी वापरतो. आणि आता एक नवीन कन्सेप्ट, नवीन म्हणण्यापेक्षा ती जुनी झालेली आहे आणि काही लोकांनी केलेलं आहे, ते म्हणजे रिसायकलिंग. आमच्या इकडे माउंट आबूमध्ये इंटरनॅशनल हेडक्वार्टरमध्ये जे बाथरूममधलं जे पाणी आहे ते पूर्ण रिसायकल करून ते झाडांना वापरलं जातं. आणि आता शहरांमध्ये सुद्धा काही सोसायट्यांनी हा प्रयत्न चालू केलेला आहे. भारतामध्ये अजून ही कन्सेप्ट तेवढी रुजलेली नाही आहे की पावसाचं एवढं पाणी आपल्याला मिळतं. सगळ्या देशांमध्ये एवढा पाऊस पडत नाही, असे देश आहे जिथे पाऊस फार कमी असतो. आणि आपल्याला वरदान आहे, भारतासारख्या देशाला पाऊस आहे. तर ते पाणी कुठेतरी वाचवलं पाहिजे, आणि त्या पाण्याचा आपण वापर बाकीच्या कामासाठी करू शकतो. प्यायचं पाणी वेगळं आणि झाडांना पाणी घालायचं आहे, किंवा स्वच्छते साफसफाईला जे पाणी लागतं ते साठवून त्याचा वापर केला पाहिजे. ही कन्सेप्ट आता यायला लागले आहेत आणि मेजर सोसायटीज आता त्याच्यासाठी स्टेप वापरायला लागलेले आहेत, मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा. त्यामुळे लोकांना फक्त याच्याबद्दल जागृती आणण्याचं गरज आहे. आणि जेव्हा व्यक्तीला पटतं, जर सांगणारा व्यक्ती बरोबर असेल, तर लोकांना कळतं की हे फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण असं पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे. पाणी किंवा झाडांचा वापर वाढवला पाहिजे, तरच आपलं सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तुम्ही एक खूप छान शब्द आता वापरला की तो एक अवेअरनेस येणं खूप जरूरी आहे. आणि एक मध्ये एक सांगितलं तुम्ही की सेन्सिटिव्हिटी राजयोगाने वाढते, तर आपल्या विचारांचा परिणाम, म्हणजे आपण सेन्सिटिव्ह होतो, आपले विचार असे होतात, आपल्या विचारांचा परिणाम निसर्गावर होतो, असं तुमचं म्हणणं आहे? डेफिनेटली. आणि ह्याच्यावर भरपूर प्रयोग झालेले आहेत की आपण जसे विचार करतो झाडांबद्दल. आता एक चांगला प्रयोग सायंटिस्टनी केला की दोन झाडं घेतली, एका झाडाला पाणी घातलं आणि पाणी घालताना त्याला प्रेमाने गोंजारलं, त्याला चांगले व्हायब्रेशन, आणि दुसऱ्याकडे लक्षच नाही दिलं. तर बघितलं की ज्या झाडाकडे अजिबात लक्ष दिलं नाही, प्रेम त्याला दिलं नाही आणि प्रेमाने पाणी घातलं नाही, तर त्याची वाढ कमी झाली. ज्याच्याकडे प्रेमाने लक्ष दिलं, त्याच्याशी प्रेमाने व्हायब्रेशन दिलं, त्याच्यासाठी योग केला, तर त्या झाडाची वाढ जास्त झाली. हा प्रयोग सायन्सने केलेला. ब्रह्माकुमारीमध्ये एक ग्राम विकास विंग आहे, त्या ग्राम विकास विंगने शाश्वत योगिक खेती नावाचा प्रयोग केलेला आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचे प्रयोग वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले आहे. मी स्वतः ह्याचे रिझल्ट पाहिलेले आहेत की मी नागपूरमध्ये उमरेडच्या आमच्या शाखेमध्ये गेलेलो, तर त्या शाखेमध्ये जिथे ब्रह्माकुमारी सेंटर आहे त्याच्या बाजूलाच एक छोटं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऊस लावलेला. आणि मी बघितला की ते योगाचे व्हायब्रेशन त्यांना द्यायचे, तर तो ऊसाची जी जाडी आहे आणि त्याची टेस्ट आहे, जाडी कम्पेअर टू दुसऱ्या ऊसाच्या एकदम डबल होती ती. आणि मी आश्चर्य झालो, एवढा मोठा ऊस कसा काय आणि त्याची टेस्ट वेगळी. मग आम्ही तेथील जो कृषी अधिकारी आहे, जो मुख्य, त्याला बोलवलो, तो पण म्हणला दिस इज समथिंग युनिक. आणि मग त्याने त्याचे फोटो काढले. तर असे प्रयोग फक्त तिथेच नाही पण कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे राजयोगामध्ये हे एक्सपेरिमेंट झालेले आहे. येस. की नेचरवर त्याचा कसा इफेक्ट होतो. येस. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसही, म्हणजे मिळालेले रिझल्ट आलेले. येस, रिझल्ट आलेले. बरोबर. खूप सुंदर तुम्ही याबद्दलही सांगितलं मला की कसा स्वतःच्या मनाचा, विचारांचा परिणाम निसर्गावर होतो, म्हणजे याचं कनेक्शन डायरेक्ट आहे. येस, आपल्या विचारांचं फक्त आपल्या शरीरावरच नाही पण प्रकृतीवर पण प्रभाव पडतो.
आणि मी म्हणेन की तुम्ही जवळच्या शाखेमध्ये जा, जर तुम्ही गावात आपले श्रोते असेल तर त्यांनी विचारा. शाश्वत योगिक खेती हा फार मोठा सक्सेसफुल प्रयोग ब्रह्माकुमारीच्या ग्रामीण विकास विंगने केलेला आहे. आमच्याकडे त्याचे प्रूफ आहेत. म्हणजे तुम्ही जैविक खेती वापरा किंवा जे रेग्युलर रसायनं जी वापरतात पेस्टिसाइड्स आणि तुम्ही शाश्वत योगिक दोघांमध्ये समजा सोयाबीनची शेती असेल त्याच्यामध्ये किती फरक पडतो प्रोटीन कंटेंट्स बाकीचे विटामिन्स ते पण मेजर करून पाहिलेलं आहे. जर आपण नुसतं 10 मिनटं तुमच्या घरात जी काही शेती असेल 10-15 मिनटं सकाळ संध्याकाळ जी झाडं आहेत त्यांना तुम्ही प्रकंपन द्या मेडिटेशनचे. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मिक स्वरूपात स्थित होऊन परमात्म्याची शक्ती आपल्यामध्ये घेता त्या झाडांना तुम्ही द्या, त्यांना दृष्टी द्या, त्यांच्याशी बोला, तर आम्ही पाहिलं आहे की त्या झाडांचा विकास फार छान होतो. मी असे सेंटर बघितले गुलाब आपलं साधं गुलाब एवढंसं येतं पण ते एवढं मोठं आलेलं तर हे संपूर्ण माझ्यासाठी नवीन होतं. मग मी स्टडी करायला लागलं तेव्हा कळलं की येस देअर आर डेफिनेट स्टडीज ऑन दिस, ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे. मी म्हणेन की तुम्ही त्या झाडांनाशी रोज बोला 5-10 मिनटं आणि त्यांना प्रकंपन द्या. जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्यासाठी मी सांगतो, जे गुलाबाची झाडं आहेत दुसरी झाडं तुमच्याकडे आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, ते तुमच्याशी बोलायला लागतात आणि मग एक नातं तयार होतं त्या झाडांशी. आणि त्याचा डेफिनेटली प्रभाव पडतो. आणि तुम्ही करून बघा, ह्याचे डिटेल्स जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आमच्या नजदीकच्या ब्रह्माकुमारीच्या शाखेत जा तर तुम्हाला शाश्वत योगिक खेती म्हणजे योगाने शेती कशी करायची बरोबर हे तुम्हाला ह्याच्यावरचे प्रयोग सांगितले जातील. इव्हन काही आजार जे झाडांना झालेले आहेत ते योगामुळे ठीक झालेले आहेत असं आम्ही पाहिलेलं आहे. ह्याच्यावर आणखीन संशोधन चालू आहे पण तुम्ही जरूर ह्याच्या डेफमध्ये जाऊन आपण जर हे केलं तर मला असं वाटतं की जे आपल्या अन्न मालिकेमध्ये की जे काही पेस्टिसाइड्स आलेले आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणतो की आपल्याला पहिल्यासारखं शुद्ध अन्न मिळत नाही तर हा एक पर्याय आपल्यासमोर आता उभा आहे. तर आपण राजयोगाचा डेफिनेटली या झाडांवर योगाने प्रयोग करू शकता आणि तुम्ही चेक करू शकता किती फरक पडतो. इव्हन फ्लॅटमध्ये राहणारे त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रत्येकाने मला असं वाटतं तुळशी किंवा दुसरे असे औषधी वनस्पती ठेवू शकतात आणि मग त्याचा आपण वापर करून बघू शकतो किती फरक पडतो ते. खूप छान, म्हणजे याचे प्रयोग नक्कीच मी तर स्वतः करणारच आहे आणि मला आशा आहे की आमचे श्रोते पण करतील जे ऐकतायत जे हे प्रोग्राम बघतायत, कारण तुम्ही स्वतः इतके एक्सपेरिमेंट केलात आणि ते तुम्ही सांगतायत आम्हाला, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्हाला पण करायला आवडेल. ही चर्चा आपण पुन्हाही चालू ठेवणार आहेत, पुढे आपण याच्यावर अजूनही बोलणार आहोत, पण जाताना आपण एकदा मेडिटेशन परत एकदा घेऊयात. आपण हे आता मेडिटेशन घेणार आहोत की कसा आपला विचार आपण झाडांना द्यायचेत आणि त्याच्यापासून कसं आपण परिवर्तन पाहू शकतो त्याच्यावर आपण मेडिटेशन करणार. सर्वांनी सरळ बसायचं आहे. जर तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य करत असाल तर ते बाजूला ठेवायचं आहे. इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस बंद करून फोन सायलेंट मोडवर ठेवून आपण हे मेडिटेशन चालू करूया. सर्वप्रथम स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं. दोन्ही हात दोन्ही पाय छातीपोट पाठीच्या मांसपेशी मान आणि चेहरा बिलकुल रिलॅक्स एकदम हलकं शांत. आपलं ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे आणि पाहायचं आहे एक सुंदर दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये प्रकाशित आहे, एक सुंदर तारा. मी हा दिव्य प्रकाश आहे, हे शरीर एक मंदिर आहे आणि याच्यामध्ये मी एक दिव्य प्रकाश प्रकाशित आहे. हे शरीर भारी आहे पण मी बिलकुल हलका आहे. हे शरीर विनाशी आहे पण मी अविनाशी शांत दिव्य प्रकाश आहे. आणि माझे पिता परमपिता परमात्मा ते पण एक दिव्य ज्योती आहे आणि ते शांतीचे सागर आहेत. विज्युलाइज करायचा एक दिव्य प्रकाश जो की शांतीचा सागर आहे त्याच्याकडून शांतीचा एक दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. मी आत्मा त्या शांतीच्या प्रकाशामध्ये भरपूर होत चाललेली आहे.
माझं मन आणि शरीर बिलकुल शांत होत चाललेलं आहे आणि माझ्यापासून ही प्रकंपनं जशी शरीरात पसरत आहे तशी शरीरापेक्षा बाहेर शरीरातील पेशीतून बाहेर चालले आहेत. माझ्या आजूबाजूचं वातावरण देखील शांत आणि पवित्र होत चाललेलं आहे. माझ्या घरामध्ये जेवढे लोक आहेत व्यक्ती आणि प्रकृती जी काही झाडं आहेत त्यांना देखील हे प्रकंपन मिळत चाललेले आहे. जर मी फ्लॅटमध्ये राहत असेल तर फ्लॅटमधील माझ्या घरामध्ये ज्या काही कुंडी आहेत त्यांना हे प्रकंपन पोचत आहे आणि ते देखील या प्रकंपनाने शांत आणि प्रसन्न होत चाललेले आहे. ही प्रकंपनं माझ्या आजूबाजूला सोसायटीच्या बाहेर किंवा जर मी गावात राहत असेल तर माझ्या घराच्या बाहेर जी काही शेती आहे त्यांना देखील हे मिळत आहे आणि परमात्म्याचे हे शक्तिशाली शांतीचे प्रकंपन माझ्या बरोबरच संपूर्ण प्रकृतीला प्राप्त होत आहेत आणि ती प्रकृती शांत आणि आनंदाने प्रसन्न होत आहे. हे प्रकंपन निरंतर माझ्याद्वारे प्रवाहित होत आहे. माझं मन आणि शरीर बिलकुल शांत झालेलं आहे. त्याचबरोबर माझ्या आजूबाजूची प्रकृतीची पाच तत्व ज्याच्यामध्ये हे झाड येतात नदी आहे पाणी आहे हवा आहे ती देखील शुद्ध आणि पवित्र होत चाललेली आहे. मला स्पष्ट अनुभव होत आहे की जसा मी शांत झालेलो आहे स्वच्छ आणि पवित्र होत आहे तशी ही प्रकृती देखील शांत स्वच्छ आणि पवित्र बनत चाललेलं आहे. संतुलन वातावरणामध्ये येत आहे. मला खूप बरं वाटतंय. मी बिलकुल शांत आणि प्रसन्न होत आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती. प्रकृतीसाठी कसा अभ्यास करायचा मेडिटेशनद्वारे हे खूप छान तुम्ही आम्हाला एक गायडेड मेडिटेशन करवलं तर त्याबद्दल तुमचे खूप थँक्स आणि आज आजच्या या चर्चेबद्दलही तुमचे पुन्हा खूप खूप आभार. नमस्कार. ओम शांती. मित्रांनो, आपल्याला या भागामध्ये डॉक्टर सचिन यांनी बरेच उदाहरणं दिली. ते नागालँडचं असू द्या किंवा महाराष्ट्रातलं असू द्या, जितकी आपल्याला जरूरत आहे तितकंच आपल्याला वापरायला पाहिजे. आणि राजयोगामुळे आपल्या मनामध्ये ती सेन्सिटिव्हिटी कशी निर्माण होते, आपले एक ऋणानुबंध निसर्गाबरोबर जमायला सुरुवात होतात आणि निसर्गाबरोबर जेव्हा आपण प्रेम करायला लागतो त्यावेळेस निसर्गही आपल्याला तसाच रिटर्न देतो. मेडिटेशनद्वारे झाडांबरोबर कसं आपण प्रेमाने बोलायचं हेही त्यांनी आपल्याला समजवलं. तुम्ही याबद्दल विचार करा, तुम्ही याचे प्रयोग करा. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूयात एका नवीन चॅलेंजबरोबर. तोपर्यंत नमस्कार.